बालाजी सीड्स या बी बियाणे विकणाऱ्या कंपनीने पारनेर तालुक्यातील गंगाधर मारुती पठारे येथील एका शेतकऱ्याला बोगस बियाणे विकून शेतकऱ्याची फसवणूक केल्याने शेतकऱ्याची सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार तालुक्यातील जवळा येथे घडला आहे. सदर बालाजी सीड्स या कंपनीने जवळा येथील शेतकऱ्याला कांद्याचे बी विकले होते. ते कांदे उगवून आल्यानंतर त्याला सर्व ढेंगळे आले असून अनेक ठिकाणी जोड कांदे आले आहेत. त्या शेतातील एकही कांदा विक्रीला एक आलेला नसून त्यामुळे त्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पाने तालुक्यामध्ये जवळ येथे गंगाधर मारुती पठारे हा शेतकरी दरवर्षी कांदे लागवड करत असतो. यावर्षी श्री बालाजी सीड्स या बी बियाणे विकणाऱ्या कंपनीकडून सदर शेतकऱ्याने कांदा बी विकत घेतले होते. या कांदे लागवडीला 2 लाख रुपयांचा खर्च केला होता. तो सर्व खर्च आता पाण्यात गेला असून त्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष केले असून कुठलाही राजपत्रित अधिकारी या शेतकऱ्याकडे नुकसानीची पाहणी करण्यास आलेला नाही. कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यास कोर्टामध्ये जाणार असल्याचे सदर शेतकऱ्यांनी मायभूमीशी बोलताना सांगितले. तसेच या श्री बालाजी सीड्स या कंपनीचे बी बियाणे घेऊ नये असे आवाहन या नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मायभूमीशी बोलताना व्यक्त केली आहे. पाहुयात काय प्रतिक्रिया आहेत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. बालाजी बियाणे ना घेतले फुरसुंगीच्या नावाखाली, तर त्या कंपनीने थोडी फसवणूक केली. मी कंपनीला पण सगळं डॉक्युमेंट पाठवलं पण कंपनी काय कुठलीही दक्षता घेतलेली नाही. तर माझं इथं उत्पन्न हे माझे मित्र बंधू वगैरे सगळे येत आहेत. माझं उत्पन्न इथे एकरी 20 टनाचं उत्पन्न असतं, पण ह्या वर्षी 10 टन सुद्धा निघू शकत नाही. त्याच्यामुळे ना कंपनी गुन्हा करून त्यांना फसवणुकीचा गुन्हा दाखल करून माझी नुकसान भरपाई करण्यात यावी. माझा खर्च झालेला 2.5 लाख रुपये. बोला, हे जे प्लॉट पाठीमागं ढेंगळे आलेले दिसतात हे बालाजी कंपनीचं बियाणं आहे. हे बियाणं पूर्णपणे खराब, म्हणजे याचं बियाणे भेसळीचं बियाणं कंपनीने दिलेलं आहे. जी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे, त्या फसवणुकीचा गुन्हा कंपनीवर दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि कंपनीवर कठोर कारवाई करावी, एवढीच आमची मागणी. तुम्ही बघत असतान हा कांद्याचा प्लॉट बघा, प्रत्येक कांद्याला ढेंगळा निघालेला आहे. आम्ही श्री बालाजी इम्प्रूव्हमेंट सीड्स या कंपनी विश्वास टाकून बी घेतलं, तर त्यांनी आम्हाला खात्रीशीर बी दिलं, तर आम्हाला वाटलं त्याचं बियाचं चांगलं उत्पादन निघेन. पण आज या ठिकाणी बघत असतान त्या कांद्याला, प्रत्येक कांद्याला ढेंगळं निघाले आहे. शेतकऱ्यांनी काय करायचं, या ठिकाणी आज 2 लाखाचा खर्च झाला आहे. उत्पन्न निघता निघता यात काही उत्पन्न आज 1 लाखभर रुपये पण उत्पन्न नाही निघायचं. आज शेतकऱ्यांवर फाशी घ्यायची वेळ आली आहे. या ठिकाणी काय करावं शेतकऱ्यांनी तुम्हीच सांगा. तरी पण तुम्हाला मी शेतकऱ्यांना विनंती करतो की बालाजी श्री बालाजी इम्प्रूव्हमेंट सीड्सचं कृपया बी घेऊ नका इथून पुढं. त्यांच्या विश्वास आम्ही पण टाकला होता, पण विश्वास असं झाला आहे. तरी आम्ही त्या कंपनीवर आता केस टाकणार आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला ह्या कांद्याच्या ढेंगळ्याची भरपाई मिळावी ही मी अपेक्षा करतो. जे कंपनीने आम्हाला भेसळयुक्त ते बी दिलं आहे त्याच्यात आमचं खूप नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं ही बालाजी जी कंपनी ना तिने आम्हाला लय बेकार बी दिलेलं आहे आणि तिने आमच्यासाठी खूप, म्हणजे आमचं खूप नुकसान झालं आहे. 2.5 लाखाचं नुकसान झालं आहे. त्याची भरपाई आम्हाला द्यावं ना आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे लवकरात लवकर. नाही जर त्यांनी आम्हाला भरपाई दिली तर आम्ही उपोषण करू. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.